बातमी रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेनं रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. यावेळेस रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक झालेत. माणगावमध्ये बैठक घेत शिवसैनिकांनी हा निर्णय घेतलाय. रायगड लोकसभेवर शिवसेनेनं दावा ठोकलाय. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे इथले खासदार आहेत आणि ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल अशी शक्यता आहे. मात्र आता या जागेवर रायगडवर शिवसेनेकडून सुद्धा हक्क सांगितला जातो आहे. शिवसेनेची मतदारांची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना. तीन आमदार असताना आम्ही काय सीट सोडावी सांगा ना तुम्ही. की जर एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपवाले मागतायत, एक आमदार असताना राष्ट्रवादीने मागतायत, आमचे तीन तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी. आम्ही 100% हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत त्या ठिकाणी. आणि माझ्यासारखं उमेदवार आहे, मी 4 वेळा जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे. तसे तळा मासळा श्रीवर्धन मधल्या सगळ्या सर्व शिवसैनिकांची नेते मंडळीची मीटिंग राजू शेठ साबळे यांच्या निवासस्थानी झाली. त्या ठिकाणी आम्ही सर्वानुमते राजू शेठ साबळे यांना विनंती केली की तुम्ही या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरा, उमेदवारी घ्या. आणि सर्वानुमते त्यांना विनंती केल्यावर, कारण त्यांच्याकडे राजकारणाचा बराच अनुभव आहे, त्यांनी विधान परिषदेपासून जिल्हा परिषदेपासून निवडणूक लढवलेल्या आहेत, ते माजी सभापती होते जिल्हा परिषदेमध्ये, तसेच त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं पण दुसरे पक्षवाले दावा सांगतायत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या. आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका विचाराने चाललेलो आहोत. आम्ही जर 2 आमदार असे आहोत की आज इथे एकत्र आहोत आणि आम्ही ह्या एकाच मतदारसंघामध्ये खासदारकीचे मोडतो, तसे आपण 6 पैकी 3 आमदार शिवसेनेचे, 1 भारतीय जनता पार्टी, 1 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 उभाडा, तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमची आहे.